अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। निलंबनाची नोटीस मिळाल्याच्या धक्क्याने चोपडा आगारातील संपात पहिल्या दिवसापासून सहभागी असलेले चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी चालक बीएम कोळी यांना चक्कर येऊन तब्येत अचानक खालावल्याने त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले। ही घटना सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली। चालक बीएम कोळी यांना सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास आगार प्रमुख क्षीरसागर यांनी कार्यालयात बोलावले होते। त्या ठिकाणी त्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली। नोटीसच्या धक्क्याने बीएम कोळी यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले। हे पाहून उपस्थितांनी धावाधाव करत त्यांना तातडीने रिक्षातून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्या ठिकाणी त्यांच्यावर डॉक्टर सागर पाटील यांनी उपचार केले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। यावेळी कर्मचारी व नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। कोळी यांच्यासह अन्य 5 जणांना हजर न झाल्याबद्दल कामावर निलंबनाची नोटीस देण्यात आल्याचे आगार प्रमुख क्षीरसागर यांनी सांगितले, परंतु एकूण 10 जणांवर कारवाई केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।